Speaker, sir, I would like to ask star LEQ number 2C. Permitted. सभागृहाच्या पटलाचेर दवरलेले आसा. स्पीकर सर, हो इश्यू आहा कला अकादमीच्या रिनोव्हेशनाचो. सो क्वेश्चन विचारचे पयली एक मातसो बॅकग्राऊंड दिवचो पडटलो. बॅकग्राऊंड कित्याक दिता ते हांव तुमकां सांगता. एक म्हणल्यार ही कला अकादमी बिल्डींग जी आहा तेचो आर्किटेक्ट चार्ल्स कुरिया आशिल्लो. बॅकग्राऊंड म्हणटा ना ना बॅकग्राऊंड कित्याक सांगता हांव. तुमच्या मंत्र्यान एक स्टेटमेंट काढिल्लो आहा हू इज चार्ल्स कुरिया म्हणटकर मातशे एक मिनिट हे सांगचे पडटा. कित्याक हांव बॅकग्राऊंड म्हणटकच व्हडले भाषण व्हडले भाषण न्ही भिवू नाका तुमी. आमकां सगळ्यांचे क्वेश्चन येवंक जाय म्हाकाय मनान आहा. चार्ल्स कुरियान कला अकादमी बिल्डींग जी बांदल्या हाका हिस्टॉरीक आर्किटेक्चरल एस्थेटीक कल्चरल अँड सोशल इम्पॉर्टन्स देशान आहा. स्पीकर सर, ही 1983 कंप्लीट केल्ली म्हणटकच 40 वर्सां जाली म्हणटकच मंत्र्यान तें रिनोव्हेशन घेतलां. हाजे खातीर हांव ताका तोखेताय बी की ताजें लक्ष ताजेर पडलें म्हणून. कित्याक 40 वर्सां बिल्डींग जाल्ली आहा. स्पीकर सर, दयानंद बांदोडकरान गोंयचो पयलो मुखेलमंत्री भाऊसाहेब बांदोडकरान एक कला अकादमी सोसायटी म्हूण केल्ली, अ नॉट फॉर प्रॉफिट सोसायटी फॉर आर्ट्स. हाजो फावंडींग मेंबर आशिल्लो प्रताप सिंग राणे, तो गेलो चार्ल्स कुरिया म्हऱ्यान आनी ताणें ही बिल्डींग करची म्हणून हातान घेतली. आज स्पीकर सर अशें जाल्लें आहा की ताजें रिनोव्हेशन घेतलां. जेन्ना जावंक जाय आशिल्लें तें रिस्टोरेशन अशें मत आहा एक्सपर्ट्सांचें. फॉर एग्जाम्पल, चार्ल्स कुरियाची चली जी एक चार्ल्स कुरिया फावंडेशन म्हूण चलयता, नंदिता कुरिया मेहरोत्राम. स्पीकर सर, हे बिल्डिंगेन मारियो मिरांद म्हणटा तो कार्टुनिस्ट आनी कॅरिकेचरिस्ट, ताणें वण्टीचेर वॉल म्युरल्स केल्लीं आहा जी फक्त 7 जगान आसात. स्पीकर सर, हाका एकॉस्टीक कन्सल्टंट आशिल्ले बोल्ट बेरानेक अँड न्यूमॅन म्हणून, ज्यांनी युनायटेड नेशन बिल्डींग डिझायन केल्या तातूंत तांचे ते एकॉस्टीक कन्सल्टंट म्हणून आशिल्ले. आनी ओन्ली वन इन इंडिया इज अवर कला अकादमी. स्पीकर सर, म्हजें मत अशें आहा की रिस्टोरेशन जावंक जाय आशिल्लें रिनोव्हेशना परस. पुणून मंत्र्यान एक स्टेटमेंट काडलो जो हांवें पेपरार वाचला की हाजें फॉल्टी डिझायन आशिल्लो म्हूण. स्पीकर सर, ताजे मंत्र्याचो स्टेटमेंट असो आहा, वी हॅड टेकन द सर्विसीस ऑफ चार्ल्स कुरिया फॉर डिझायन फॉर एस्थेटिक्स, वी पेड फॉर देम. आय कॅन ओपनली से दीस इज फॉल्टी डिझायन. हू आर दीस पीपल? स्पीकर सर, सिव्हील सोसायटी आनी एक्सपर्ट्स जे आहा ते म्हणटात दीस पीपल आर मास्टर्स हू क्रिएटेड अ मास्टर पीस कॉल्ड अ गोवा कला अकादमी. सो स्पीकर सर, चार्ल्स कुरिया कोण? चार्ल्स कुरिया म्हणटा तो पद्मश्री, पद्मविभूषण आनी आमच्या सरकारान दिल्लो गोमंत विभूषणूय बी. ताका इंडियाज ग्रेटस्ट आर्किटेक्ट म्हणून रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स म्हणून इंग्लंडान मानिल्लो आहा. आतां येवया इशूचेर. इशू मेन असो आहा की एस्टिमेटेड कॉस्ट जो तुवें उत्तर दिलां, एस्टिमेटेड कॉस्ट दिलां 39,63,73,158 रुपीज. स्पीकर सर, कॅबिनेट अप्रुवल मेळा 49,57,11,000 रुपीज, म्हळ्यार 10 कोटी चड. स्पीकर सर, मंत्र्याचो स्टेटमेंट आयला की कॉस्ट हॅज एस्कलेटेड बियॉंड दीस 49 करोड्स टू 56 करोड्स अँड वर्क वील बी कंप्लिटेड इन सप्टेंबर. स्पीकर सर, कॅबिनेटाक जेन्ना आयलें तेन्ना कॅबिनेट वॉज नॉट अवेअर हू वॉज अवॉर्डेड द वर्क. इट इज शोन टू बी अ टेबल आयटम. नेम ऑफ द एजन्सी वॉज नॉट गिवन. इट हॅज सबसिक्वंटली बीन गिवन टेबल आयटम. हांवूय मंत्री आशिल्लो, हांव जाणा कशें आसता तें. काम दिलां टॅक्टॉन बिल्ड कॉन प्रायवेट लिमिटेड सहार म्हणटा ताका. कित्याक दिलां? कित्याक ती स्पेशलायज्ड एजन्सी म्हणून ते म्हणटात. म्हणून ताका हांव नॉमिनेशन बेजीस दिलां विदाउट टेंडर. स्पीकर सर, कित्याक दिलां म्हणटा ते? कित्याक तांणी गोवा भवन केलां म्हणून. दुसरें उत्तर मुखेलमंत्र्यान आज म्हाका दिल्लें आहा की गोवा भवन कंप्लीट जावंकूच ना. सो भवन केलां म्हणून तुमी ताका काम दिलां ही फट खबर. स्पीकर सर, हाजेर अशें जावंक जाय आशिल्लें की एक कन्सल्टंटाक सरकारान घेवंक जाय आशिल्लो आनी कन्सल्टंटान एक रिपोर्ट दिवंक जाय आशिल्लो कितें इश्यूज आहा ते, कितें चुकलां तें आनी स्कोप ऑफ वर्क दिवंक जाय आशिल्लो. स्पीकर सर, एक मिनीट हो कन्सल्टंट चार्ल्स कुरिया फावंडेशन म्हणटा तें फुकट करपाक तयार आशिल्लें. आतां प्रश्न असो आहा, हो जो तुमी टेंडर दिलो विदाउट वीथ नॉमिनेशन विदाउट 3 एनवलप सिस्टम वायलेट्स द CPWD मॅन्युअल
म्हजे कडेन CPWD मॅन्युअल आहा पेज 21. स्पेशलायज्ड वर्क तुजो आसतना टेंडर जावंकूच जाय अशें बरयलेलें आहा. आतां हें कित्याक केलें? हें तुमी केलें CPWD मॅन्युअल फॉलो केलो, गोंयचो सरकार GSR 2019 फॉलो करता. बाब सुदीन देवळीकराक खबर आसतली. विजय बाब, पयलो क्वेश्चन, पयलो क्वेश्चन, CPWD मॅन्युअल तुमी फॉलो केलो? येस. तीन क्वेश्चन आसतात. हा स्पीकर सर, पयलें जें एलिगेशन जें केल्लें आसात आमदार बाब विजय सरदेसायन, ताणें म्हणलां हांवें मिडियांतल्या माध्यमांतल्यान हूय चार्ल्स कुरिया. ताका हांव सांगपाक सोदतां की हांवें हूय चार्ल्स कुरिया केन्नाच म्हणो ना. हांवें म्हणलें आसा हूय चार्ल्स कुरिया फावंडेशन. एक प्रश्नाचें उत्तर जाल्लें आसा. दुसरी गोश्ट ताणें म्हणलां रिट्रोफिटींग. एखादे वे द सब्जेक्ट जो आसा, नेम ऑफ वर्क जो आसा, तो एखाद्यान रिपेर, स्ट्रक्चरल रिपेर्स एंड रिनोवेशन, बट इन द पेपर्स किंवा जे आमी डॉक्युमेंटेशन केल्ले आसात तातूंत भितर रिट्रोफिटींग सुद्दां वर्ड हो ऑलरेडी समावेश जाल्लो आसा. हांव स्पेसिफिकली ताज्या उत्तराक पयलू येता. तिसरी ताणीन गोश्ट म्हणिल्ली आसा की इन्स्टेड ऑफ 39 crore रुपीजाचो एस्टिमेट जाल्लो आसा, पूण तो 49 crore रुपीज कित्याक जाल्लो? म्हजो क्वेश्चन पॉयंटेड आहा. CPWD मॅन्युअल तुम्ही फॉलो केलो, होच म्हजो क्वेश्चन आहा. ओके, प्रत्येक एस्टिमेट जो आसा तो म्हाका दिसता आमच्या PWDच्या GSR प्रमाणीत आमी एस्टिमेट कास्ट केल्लो आसा. आणि हो जो एस्टिमेट जो केल्लो आसा ते आमच्या स्वतःच्या PWD डिपार्टमेंटान केल्लो आसात, हे आदरणीय आमदारान मतीन दवरपाची गरज आसा. दुसरे हांव एक गोष्ट सांगपाक सोदतां की घडये म्हाका दिसता स्पीकर सर तुमी एखादे उत्तर प्रदेशाच्या आग्रा ह्या गांवांत एखादी भेट दिली आसतली आनी थंय ताज महल आसा. म्हाका दिसता आदरणीय आमदार ताजे घरकान्नीचेर ताजो खूब मोग आसा आनी म्हाका दिसता तोवूय थंय एखादो गेल्लो आसपाक शकता. पूण म्हाका दिसता जवळ जवळ 1632 to 1653 ह्या ताज महालाचे कन्स्ट्रक्शन जालें. एक गोश्ट सांगपाक सोदतां की हो ताज महाल जो आसा पळय न्ही, तो आज पर्यंत ब्युटिफूल आनी आज पर्यंत एवरलॅस्टींग कित्याक आसा? कारण शहाजान ताणें तें केन्नाच कोटेशन इनवायट केलें ना आनी म्हणुनूच जवळ जवळ 390 वर्सां जालीं हो ताज महाल तसोच आसा तसो उबो आसा. आनी म्हणूच हांव म्हजे कला अकादमी कडेन येता. कला अकादमीचें स्ट्रक्चरल रिनोवेशन कित्याक घेवचें पडलें? तर तीन गोश्टी आसात. एक म्हणल्यार फस्ट ताणें म्हाका ते एप्रिशिएट केल्ले आसा, त्या बद्दल ताका हांव थँक्यू म्हणटा. कित्याक वेन आय वॉज अ चेअरमॅन त्या वेळाचेर पयली गोश्ट म्हज्या सगळ्या, बिकॉज हांव स्वता इंजिनियर, स्वता असले काही गोश्टी कामां करता आनी खास करून स्ट्रक्चरल इंजिनियर. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान म्हाका जेन्ना कळ्ळें की कला अकादमी ही खूब डिटेरियरेटेड कंडिशनान आसा, ताजे स्ट्रक्चरल स्ट्रँथींग जावपाची गरज आसा, ताजे पिलर्स जे आसात, कॉलम जे आसात, एकदम बॅड शेपीन आसात. आनी म्हणूनच रिस्टोरेशन जो हो शब्द आज जो आमदारान उतरलेलो आसा तो म्हाका दिसता हेंच काम करपा खातीर आमी कला अकादमीचें काम हातांत घेतिल्लें आसा. दुसरी गोश्ट ज्या अर्थी ताणें म्हणिल्लें आसा की ते कला अकादमी जी आसा CPWD मॅन्युअल तुवें फॉलो केला वायल्स गिविंग नॉमिनेशन? येस. खंय केला? येस. दुसरी गोष्ट ताणें म्हणिल्लें आसा की लेट मी कंप्लीट, मागीर तूं सांग मरे. तुगेलें कंप्लीट कर दी मिनिस्टर. म्हाका कंप्लीट करता. दुसरी गोश्ट कशें आसा, दुसरी गोश्ट ताणें म्हणलां आसा की कोणाक काम दिवचें, खंय दिवचें अशें कांयच बरयलेलें ना. बट म्हजी कॅबिनेट नोट तशी आसा, एखादे वेळ रिझोल्युशनां एखादें तें नांव त्या कंपनीचें ना, पण कॅबिनेटाक एन्टायर नोट जी आसात ते न्यूटन बिल्डकॉन्स प्रायवेट लिमिटेड हेका दिवचें अशें म्हणून PWDचें रेकमेंडेशन आसा. बिकॉज ऑफ द ही स्पेशलायजेशन आसा. आज जवळ जवळ 2004 म्हजे माहिती प्रमाणे कला अकादमीचेर बरेचशी काम एग्जिक्युशन जालें रायट फ्रॉम द 2004. आतां 2004 एक आदरणीय आमदाराच्या दोळे मुखार हाडपाक सोदतां, कारण नॉर्मली खंयच्या एका स्ट्रक्चराचो स्लॅब जो आसता तो मिनिमम 10 cm to 12 cm मॅक्झिमम जावपाक शकता, एट द मॅक्स इट मे रायज अप टू 10-15 cm. बर एज ऑन टुडे जेदे वेळाचेर आमी कला अकादमीचें रिस्टोरेशन काम करपाक जेन्ना वेळाचेर हातीन घेतिल्लें आशिल्लें, तेदे वेळाचेर
तेजी थिकनेस जी जावन आसा स्लॅबाची ती जवळ जवळ 65 सेंटीमिटराचेर पाविल्ले आसात. आनी म्हाका दिसता ऑलमोस्ट माय डियर प्रिंट प्रिंट आनी इलेक्ट्रॉनीक मिडिया जे आसात ते ताका विटनेस आसात, तातूंत कांय हायड करपाची कांय गोश्ट ना. दुसरी गोश्ट अशी आसा की वाय कला अकादमीचे ताणें म्हणिल्लें आसा की चार्ल्स कुरिया हो कोण कितें आसा तें बरोबर आसा. आय ऑल्सो रिस्पेक्ट टू द चार्ल्स कुरिया, पूण जो फॉल्टी डिझायन, आय एम फर्म ऑन माय स्टेटमेंट की फॉल्टी डिझायन आशिल्लो. जर फॉल्टी डिझायन जर जावं नाशिल्लो, वाय देर सेवरल इयर्स जाली, आज जवळ जवळ कितली म्हाका दिसता 50 वर्सां जाली, प्रत्येक वर्सा पावसान तें उदक भितर वचता, हें फॉल्टी डिझायन न्ही? मागीर आनी कितें बरो डिझायन तो? त्या वेळाचेर ज्या वेळाचेर कला अकादमीचो आमदार चेअरमॅन ह्या नात्यान प्रत्येक कार्यक्रमाक जावं ते पावसाक जावन जवळ जवळ 7 ते 8 रोस अंडर द वॉटर वताले. सपोज जर फॉल्टी डिझायन जर नाशिल्लो जाल्यार उदक थंय भितर स्लिपीन जावचेंच नाशिल्लें. आनी म्हणून दुसरी गोश्ट, प्रत्येक स्लॅब जे आसात ब्लॅक बॉक्साच्या बाबतीन जर आमी मुखार जर केलो, ब्लॅक बॉक्स प्रत्येक पावसान तळ्याचें स्वरूप येतालें. आतां आमी रिस्पॉन्सिबल पर्सन जावन आसात, सरकाराक तेची जतनाय आसा, कुयदाद आसा, काळजी आसात. कारण म्हजे गोंयचे कितलेशे कले मळाचेर वावरणारे जे आर्टिस्ट जावन आसात, तियात्रिस्ट मळाचेर वावरणारे जे तियात्रिस्ट जे आसात, फोकलोर काम करणारे जे सांस्कृतीक काम करणारे जे वर्कर जे आसात थंय ते काम करतात, नाट्य मळाचेर काम करणारे जे नाटककार थंय काम करतात. आनी ह्या दृश्टिकोनाच्यान आमची एक जबाबदारी आसा, कारण ती कला अकादमी तशीच रिस्टोर जावची. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान हें सगळें काम आमी सगळे काही गोश्टी प्रोसिजर आमी एडॉप्ट करून आमी हें काम घेतिल्लें आसात. एखाद वेळ हें नॉमिनेशन बेजिसाचेर काम कित्याक घेतिल्लें आसात, ताचें स्पेसिफिकेशन म्हणून हांवें तुका उदाहरण दिल्लें आसात, ताज महालाचें हांवें उदाहरण दिल्लें आसा. म्हणूनच अशे तरेचे कॉन्ट्रॅक्टर मदल्या मदलीं कामां सोडून वचचें न्ही. कारण काल आदरणीय आमचे दिगंबर बाब कामत हाणेन एक प्रस्न उपस्थित केल्लो आशिल्ले, कॉन्ट्रॅक्टर काम सोडून कित्याक पळटा? काही गोष्टी काही वेगळीवेगळी कारणां असपाक शकता. फाल्यां सकाळी कला अकादमीचें काम जर अर्दे कुटेन जर सोडून जर गेलो जाल्यार परत आमी टेंडर इनवायट करतले. तातूंत भितर तांणी मेन्शन केल्लें आसात की ही इज गोईंग टू मेनटेन दॅट स्ट्रक्चर फॉर नियरली 5 इयर्स आनी बाकीचे जे 20 वर्सां तांणी आमकां गॅरंटी दिल्ली आसात काही गोश्टी करपा खातीर. आनी म्हणूनच ह्यो काही गोश्टी ज्यो आसात ते नॉमिनेशन बेजिसाचेर आमी कला अकादमीचें काम करपा खातीर आमी दिल्ले आसा. स्पीकर सर, एक उत्तर मेळ्ळें. उत्तर कितें मेळ्ळें? की CPWD मॅन्युअल, म्हजो प्रश्न आशिल्लो CPWD मॅन्युअल पेज नंबर 21 टेंडर करपाक जाय इवन फॉर स्पेशलायज्ड एजन्सी, हें तुमी फॉलो केलें ना, हें मंत्री मान्य करता काय ना? आमी नॉमिनेशन कॅबिनेट डिसिजन ना 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 एक मिनिट, आय एम आस्किंग यू पॉयंटेडली, CPWD मॅन्युअल तुवें फॉलो केलो करूंक ना? पेज नंबर 21 CPWD मॅन्युअल सांगता की तुवें टेंडर घडोवन हाडूंकूच जाय. स्पीकर सर चड खबर आतां तुवें करूंक ना, हें तुजी तकलेंत दवर. आतां गोवा गव्हर्मेंट GSR 2019 फॉलो करता. आतां हें स्पेशलायज काम, हें खूब काम आसा. तो इंजिनियर ताणें सांगलां स्लॅब कमी जाल्लो, हें जाल्लें तें जाल्लें म्हूण. हाजें वर्क ऑर्डर एक पेज, फूल एस्टिमेटूच एक पेजीचो वर्क ऑर्डर दिता केन्ना? 12/4 म्हळ्यार 12 एप्रील 2021 वर्क ऑर्डर दिता. एक्सेप्टन्स 12/4 येता, सारकें फास्ट फॉरवर्ड, त्याच दिसा एक्सेप्टन्स येता. स्पीकर सर, आतां हांव हावजाच्या एटेन्शनान हाडूंक सोदतां की इतलें जेन्ना तुमी फास्ट करता, तुमी ताजें सगळें शाहजहान बी म्हाका उलोवंक दिलें ताका. हांव शाहजहानाचें उलयना, ताजमहालाचें उलयना, हांव उलयतां महाराष्ट्रान जाल्ली वस्त 2012 21 जुलय देवेंद्र फडणवीस आनी किरीट सोमय्यान एक कंप्लेन घाली की महाराष्ट्रा सदन म्हणटा तें बांदलें सिंगल टेंडरान विदाउट इनवायटींग टेंडर छगन भुजबळान. ACB कडेन कंप्लेन केली आनी ताजे खातीर छगन भुजबळ जेलान बसचें पडलें. स्पीकर सर, हें इतल्याच खातीर सांगता कित्याक जी कला अकादमी बांदिल्ली 40 वर्सां पयलीं ते कला अकादमीक पडिल्ली 4 कोटी रुपया, तिजें रिस्टोरेशन ताणें म्हणला रिनोव्हेशन, आतां तो म्हणटा रिस्टोरेशन, रिस्टोरेशन करूंक ना. हे प्रश्न विचारून प्रश्न म्हजो असो आहा की हे मॅटर आतां कोर्टानूय गेल्ले आहा. म्हजो डिमांड असो आहा, कॅबिनेटान एप्रूव करतना कॅबिनेटाक खबर नाशिल्लें खंयच्या पार्टीक दिता तें, कित्याक नांव बरोवंकूच नाशिल्लें, बाय नॉमिनेशन बेसीस म्हणून टेबल आयटम दिलो, पास केलें. आतां
हांव म्हणटा की इन्क्वायरी हातून जावंक जाय. सगळें तर सारकें आहा, जाल्यार इन्क्वायरी जावंक जाय. यूज अ रिटायर्ड हायकोर्ट जज टू इन्क्वायर. टील दॅट टायम फायनान्स डिपार्टमेंट शूड स्टॉप पेमेंट. कित्याक 4 कोटी रुपयान जाल्ली कला अकादमी, 4 कोटी रुपयान जाल्ली कला अकादमी रिपेअर करपाक 56 करोड म्हणटा. आनी 56 करोड कोणी म्हणले? अरे तुझो स्टेटमेंट आहा, 56 करोड वाचून दाखयता म्हणतो. अरे स्टेटमेंट स्पीकर साहेब, तुझे कडे ऑफिशियली पेपर्स असा, तू आताच म्हणता. व्हाइल द कॅबिनेट हॅड अप्रूव्ड ऑलमोस्ट 50 करोड इन द प्रोजेक्ट. हे सगळं मला कसं कळलं? तुम्ही स्टेटमेंट इथे वाचता जरा. 90% पेपराचे रडला सगळे काही गोष्टी. पेपराचेर जो सगळे काही गोष्टी हाडटात ते खरे असतात. मिसगाईड करू नका. तुझे कडे वॉक ऑर्डर असा, ताजे कडेन सगळे डिटेल असतात. एक मिनिट बसा स्पीकर सर. एक मिनिट विजय बाब, तुझो स्पेसिफीक प्रश्न कितें आसा? वेग उलोवन हे करनाका. पयलो प्रश्न हांवें घालो, ताजे उत्तर म्हाका मेळना. ताजो आमी निश्कर्श काढलो. निश्कर्श कितें? की GSR हे CPWD मॅन्युअल तुवें फॉलो करूंक ना. दुसरो प्रश्न कितें घालो हांवें? की GSR 2019 प्रमाणे तुम्ही जो एस्टिमेट केलो ताजी एक बुकलेट जावंक जाय आशिल्ली 60-50 कोटीच्या कामाची. हाऊसा फुडें तुम्ही ते जे कितें अप्रूव केला सर, कोणें एक 1-पेज वर्क ऑर्डर दाखयल्या. 1-पेज वर्क ऑर्डर 60 कोटी रुपया. स्पीकर सर, आदरणीय आमदार मिसगायड करता गोयचे जनतेक. खंयचेय जेन्ना वॉक ऑर्डर आमी जेन्ना इश्यू करतात, PWD कॉन्ट्रॅक्टराचे शिपीचे गोष्टी विजयान म्हाका शिकोवपाची गरज ना. हांव स्वता कॉन्ट्रॅक्टर आशिल्लो. म्हाका एक सांग, वॉक ऑर्डर जी आसा पळय न्ही, वॉक ऑर्डरीचेर सगळो एस्टिमेट वॉक ऑर्डर भितर दिता. स्पीकर सर, वॉक ऑर्डर वॉक ऑर्डर जेन्ना वेळाचेर जेन्ना करपी ना. मंत्री बाब, पॉइंट ऑफ ऑर्डर. स्पीकर सर, ताजी वर्क ऑर्डर स्वतः ताज्या कडेन आसा, विच इज 39 करोड 63 लाख 365. नाना, तू GSRTचो चेअरमॅन, 60 कोटीचे काम तू एक पेज वर्क ऑर्डर दिता, बुकलेट दिता. कोण हाडला आणि किती हाडलाय म्हाका खबर ना, बट इट इज 39 करोड. त्या खातीर म्हाका दिसता स्पीकर सर, 49 करोड. सीएम सर, आयक, तो म्हणटा 49 करोड. तुवें पास केला 49 करोड म्हणून कॅबिनेटान. अरे बाकीचे सगळे काही 10 कोटी मिळत नाही. किती करता तुम्ही? बांधिल्ले फुल कला अकादमी 4 कोटीन. स्पीकर सर, 10 कोटी म्हणजे काही नाही करता म्हणून तुम्ही. सीएम सर, एक एक्झाम्पल दिता आउट ऑफ दिस. आता आर्काइव विजय बाब बसून घ्यात. बसून घ्यात. स्पीकर सर, म्हणजे एक प्रश्न, तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारात आणि मंत्री स्पेसिफिक उत्तर दिला. तुम्ही स्पेसिफिक उत्तर दिला. राव, विसरता मरे. टोटल एस्टिमेट इज 39 करोड. एडिशनल 2% GST इज, मागीर ताका असात एडिशनल 1.5% राईट्स लागतात, एडिशनल 18% GST लागतात, एडिशनल 3% कॉन्टिजन्सी लागतात, एडिशनल डिपार्टमेंटल चार्जीस 7% असतात. हे सगळे धरून 49 करोड. हे जर टेंडरां भीतर जर येवपाना जाल्यार मी कित्याक भीतर येतले? हो एक साधो प्रश्न ताणीन समजून घेऊची गरज असा. 49 करोड़ वास्तू विधान कन्सल्टंट म्हणून ताणी स्पेशलायज जॉब म्हणून शिवाजीन बांधिल्लें देवूळ हें रिस्टोर करतात. नॉट विदाउट टेंडर, नॉट बाय नॉमिनेशन, देर वॉज अ टेंडर. स्पेशलायज एजन्सीज हॅव टू कम फॉर अ टेंडर. ताज महालाच्यो खबऱ्यो सांगल्यो म्हणून हांगा काणयो आमकां खपना. ह्यो हो पब्लीक एक्सचेकराच्या पयशांचो इशू आहा. यू हॅव टू फॉलो कोडल फॉर्मेलिटीज. स्पीकर सर,
कोडल फॉर्मेलिटी जी एस सी पी डब्ल्यू डी मैन्युअल म्हणजे बायबल वेन इट कम्स टू डेव्हलपमेंट जे फॉलो करूंक ना. जी एस आर 2019 प्रमाणे रेट्स किती आहात, खंयच्या हाका कितले रेट झाल्या ते आमकां दाखोवंक ना. एक वर्क ऑर्डर एक पेजीची दिता आनी मुख्यमंत्री म्हणटा आय एम प्लेसिंग ऑन टेबल ऑफ द हाऊस. हे कितें, ही म्हाकाय पाविल्ली आहा आन्सरान ती. इशू इज स्पीकर सर, हो इशू ना, एक मिनिट, हो खोलायेन इशू घेवंक जाय. हांव मुख्यमंत्र्या कडेन मागता, पेमेंट स्टॉप कर, इन्क्वायरी ऑर्डर कर, नाजाल्यार कोण तरी वतलो फडणवीस गेल्लो ते भशेन आनी मागीर कोण तरी भितर वतलो. आतां तूं कोणाक भितर घेता भायर घेता कितें करपाचो आहा, उरतलो जाल्यार गॅरंटी ना. हांव सांगता त्रासान पडटले ऑफिसर. विजयबाब मागता, हांव तुजे कडेन मागता, मुख्यमंत्र्या कडेन काम बंद करात, पेमेंट बंद करात, इन्क्वायरी ऑर्डर करा, सगळें बरें आहा जाल्यार हांव म्हणटा सॉरी म्हण. चल इन्क्वायरी ऑर्डर करा, यू कॅनॉट. ताजमहालाच्यो खबरो सांगनाका स्पीकर सर, हो ताजमहाल न्ही स्पीकर सर, हे दीस इज मॉडर्न एज. हातून ट्रान्सपेरंसी आसपाक जाय, पब्लीक एक्सचेकर लोकांचो पयसो मोडटना अकाउंटेबिलिटी आसपाक जाय. स्पीकर सर, हो जो एस्टिमेट जाल्लो आसा तो फक्त एक पेजीचे ना, हे परत एकदा तुमच्या सभागृहाच्या हांव मुखार हाडपाक सोदतां. जो एस्टिमेट ज्या तरेन जावपाक जाय रायट फ्रॉम द एक्सकवेशन टू द फिनिशींग पॉयंट, इट इज एज पर द जी एस आर 2019. आणि त्याची कॉपी जर जाय जाल्यार आदरणीय जो आमदार जो आसात प्रश्न रेज केल्ले आसात त्याच्या मुखार हांव विदीन वन अवर भितर हांव प्रेजेंट करतां. दीस इज वन थिंग, लोकांक मिसगायड करपाची कांय गरज ना. दुसरी गोष्ट, एकूच गोष्ट सांगपाक सोदतां, ज्यो सगळ्यो काही गोष्टी आमी कला अकादमीच्या संदर्भात जो आमी प्रोसिजर अडॉप्ट केल्लो आसा तो फेर आसा, तातूंत भितर कांय इशू ना. ओन्ली थोड्योश्यो एडमिनिस्ट्रेटीव एखाद्यो लॅप्सीस आसपाक शकता, म्हणजे ते रिझोल्युशनान भितर ताजे म्हणण्या प्रमाणे जे ते हांव ऑलरेडी ताका ऍडमिट केल्ले आसात, बट इट इज क्लियरली मेन्शन इन द कॅबिनेट नोट द वर्क एज पर द पी डब्ल्यू डी कीप वर्क वी मे गिव अ ऑर्डर टू द न्यूटॉन न्यूटॅक बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड. स्पीकर सर, लास्ट क्वेश्चन, हांव मुख्यमंत्र्या कडेन एकूच मागतां की हाजे फुडें कॅबिनेट बाय नॉमिनेशन अशी कामां दितली ही प्रथा तो आतां सेट करता. एक मिनिट स्पीकर, हांव उलयतां मरे, तूं उलयलो आतां हांव उलयतां मरे. हांव मुख्यमंत्र्या कडेन पॉयंटेड क्वेश्चन विचारता, तो हांगा आसा. हो तूं एक प्रथा आतां सुरवात करता की बाय नॉमिनेशन विदाउट टेंडर विदाउट फॉलोइंग सी पी डब्ल्यू डी मॅन्युअल तूं आतां कामां दितलो 50-50 कोटीची. हे तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन, हे तुमचे गुड गव्हर्नन्स. स्पीकर सर, देवेंद्र फडणवीस जाणे जो हांगा तुमचो ऑब्झर्वर आशिल्लो ताणे हाजेर कंप्लेन घाल्या अशेच केसीन, आनी छगन भुजबळ भितर पडिल्लो सेम केस. आनी तुमी जी स्पेशलायज एजन्सी म्हणटा पळय ताणे खंयचेच काम कंप्लीट करूंक ना. गोवा भवन केला खंय कंप्लीट, कोणाक फटाच्यो मारतात. स्पेशलायज एजन्सी म्हळ्यार कितें, स्पेशलायज एजन्सी म्हळ्यार म्हाका खबर ना आनी कितें करता तें दाखयना. तुमी सगळें बंद करतात, कोण विचारता ताजेर एरोगंटली उलयता, हें म्हाका सांगूंक जायना तें सांगूंक जायना. हें एरोगन्स इज नॉट गूड. स्पीकर सर, चार्ज कोरिया फावंडेशन कोण म्हणटा तूं, हांव टावन प्लॅनिंग मिनिस्टर आशिल्लो, हॅरिटेज बिल्डींग मार्क करपाक विश्वजीत राणेन सांगू न्ही, ऑल हॅरिटेज बिल्डींग इन गोवा आर मार्क बाय चार्ज कोरिया फावंडेशन. ताजो बापूय गेल्लो चार्ज कोरिया काडपाक ना म्हणून सांगू न्ही ताणें. हांगा हांव तो स्पीकर सर, आणी थोडे उलोवपाक जाय. ताणी म्हणले असा की चार्ल्स कुरिया फाउंडेशन कोण, येस हांव अजूनय मागे स्टेटमेंट हांव फर्म असा. ह्या चार्ल्स कुरिया फाउंडेशनाक बरेच हे सगळे प्रोसेस जावचे पयलू हांवें तांकां आफयलेले आशिल्ले, आणि तांकां हांवें आफोवन बाबा हो म्हजो विशय असा कला अकादमीचो, हेजेर रेमेडीज कितें, सजेशन्स कितें. सजेशन्स म्हाका नाका, तुमी गॅरंटी दिता की बाबा अमके काम. दुसरी गोष्ट आमी सांगिल्ली आशिल्लें की ही जी कला अकादमी जी आसा तेजेर आमी रूफ घालया आनी सगळें उदक जें पडटा तें आमी सायडीन घालया, पूण थंयच्याच कुरियाचें ऑब्जेक्शन आशिल्लें की ते कितें म्हणपाले एस्थेटिक्स जें आसा पळय न्ही, किंवा जो एकॉस्टीक जो आसा, किंवा जो एपियरंस जो आसा, जो लूक जो आसा, सपोज आमी जर शेड जर घातली जाल्यार कला अकादमी जी वतली, हेंवूय चार्ल्स कुरियाचें उत्तर आशिल्लें. चार्ल्स कुरिया केन्नाच आपूण काम करता, चार्ल्स कुरिया फक्त फटाश्यो मारतात, उलयतात. सरळ सांगता हांव फक्त कितें जाल्लें आसा, ते कॉन्क्रीट काही विभूषण ताका अवॉर्ड दिले, कारण काही दिनात पद्मश्री पद्मविभूषण मेळ्ळे. अरे फाउंडेशनाक पद्मभूषण ऐकून घेता हे स्पीकर सर, फाउंडेशनाक पद्मभूषण मेळिल्लं आसा, फाउंडेशनाक पद्मभूषण मेळिल्लं आसा सर, म्हजो फाउंडेशनाक पद्मभूषण मेळिल्लं आसा. पद्मभूषणाची गोष्ट उलयता, फाउंडेशनाक पद्मभूषण मेळिल्लं आसा, कितें उलयता हो किती उलयता,
हाँ फाउंडेशन उलता फाउंडेशन पद्मश्री मेल मिनिस्टर एक मिनट स्पीकर सर स्पेशलाइज्ड वर्क तंत्री वर्क जो है नॉमिनेशन बेसिसेर दिले जाता तक बेगिन तो विदीन अ इयर प्रोजेक्ट कंप्लीट करपून एजेंसी कें वेरीफाई कर स्पेशल काम दिल्ले आसा जाता तक बेगिन कला अकादमी परत एकदा दिवक जाए हजा खाती फास्ट ट्रैक करपाक जाए मैं दिशा कला अकादमी तो विषय लक्षा घून इफी खातर ती तैयार जाए सगै कलाकार हजा दृष्टि कला अकादमी कंप्लीट करप गरजे आसा मैं दिशा बाकी सगे जो आसा तो प्रमान पी डब्ल्यू डी हमें फास्ट ट्रैक करून बाकी तो किदा तो एकदा रिचेक करपाक लायता सर एक क्वेश्चन लास्ट क्वेश्चन एक लास्ट क्वेश्चन सर एक मिनिट एक मिनिट कितले कितले एग्जीक्यूटिव इंजीनियर निवार गेले वर्क ऑर्डर मारचे पयली उल्लास बाब डिविजन 5 चे बिल्डिंग कितले एग्जीक्यूटिव इंजीनियर निवार गेले सांगचे मुख्यमंत्र्यान आणि वर्षान दर कंप्लीट करूंक तू सोदतालो वर्ष जाऊन गेले मारे अजून जाऊना कंप्लीट विजय बाब बसून घ्यात प्रश्न सर मुख्यमंत्र्यांनी फटाश मारली बिंदास सारखी उभो राहून एक वर्षान कंप्लीट खंय एक वर्षान जाले कंप्लीट या क्रमांक 3 किदें उलयता 3A